नमस्कार, मी सतीश मुळे, के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। पाकपंचमीपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात शिमगोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव भक्तिमय वातावरणात पडला पार। आणि रत्नागिरी येथील गोपटे चोकळेकर महाविद्यालयात वरिष्ठ पत्रकार नदीम सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला उर्दू दिन साजरा। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। खुश खबर खुश खबर खुश खबर। आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना। कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा। आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा। पहिलं बक्षीस आहे 2 तोळ्यांचा सुवर्णहार। याशिवाय रेफ्रिजिरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत। 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना। त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा। लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा। दूरध्वनी क्रमांक 271-786 किंवा 223-906। जागतिक महिला दिनानिमित्त मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीतर्फे सर्व महिलांसाठी सवलतीच्या दरात कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। वैद्यकीय सर्वेक्षणानुसार 35 ते 65 वयापर्यंतच्या स्त्रियांमध्ये स्तनांच्या तसंच गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण चिंताजनक आहे। हा कर्करोग बरा करणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही। याकरता नियमित तपासणी हा योग्य मार्ग असून योग्य वेळी निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो। याकरता असणाऱ्या 2 सोप्या तपासण्या पुण्यातील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कोप्पीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परकार हॉस्पिटल येथील फिनोलेक्स स्त्री स्वास्थ्य केंद्र येथे होणार असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा। कालावधी दिनांक 6 मार्च ते 11 मार्च 2017 रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 2200089 आणि 2229942 अथवा डॉक्टर लेले यांचा मोबाईल क्रमांक आहे 99604-56062। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहताय के टी व्ही। बातम्या पाहूया विस्तारानं। फाग पंचमीपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात शिमगोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे। भैरवाच्या सांगत्या नेहमीच्या सालावाप्रमाणे आम्ही होळी सोहळ्याचा कार्यक्रम करतोय। तुझी आज्ञा राहून दे, तुझी काय असेल नट दूर गरज घालून टाक। यश ये, रक्षण कर, रक्षण असेल तर माफ कर आणि आपल्या सालावाप्रमाणे जसा आनंदाने येतो ते आनंदाने यावर्षी ये आणि बाळ गोपाळांना आशीर्वाद दे। जय भैरवा। कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते। याविषयी अधिक माहिती देताना पत्रकार किशोर मोरे के टी व्ही जवळ बोलताना म्हणाले, कोकणातले 2 महत्त्वाचे सण म्हणजे एक गणेशोत्सव आणि आमच्या कोकणी माणसांचा शिमगोत्सव। शिमगोत्सवाची चावल किमान महिनाभर तरी कोकणीवासियांच्या मनात आणि कायम असते आणि त्या दृष्टीने मुंबईकर कोकणात येण्यासाठी आपलं
येण्याची वेळ तारीख निश्चित करूनच येत असतो, पण त्यासाठी कुठल्याही वेळेप्रसंगी रेल्वे असेल, खाजगी वाहन असेल, एसटी असेल, याने मोठे चाकरमनी ह्या कोकणात ह्या शिमगोत्सवाला येतात. शिमगोत्सवाची रत्नागिरीची परंपरा अशी आहे की फाल्गुन पंचमीला म्हणजे शुक्रवारी ही होळी आम्ही उभी करणार आहोत. होळीची पूजा अर्चा करण्यापूर्वी होळी ज्या गावातनं येते त्या गावातल्या प्रमुखाला, प्रतिष्ठित नागरिकाला, तिथल्या त्या ग्रामस्थाला ज्याची होळीची जागेत त्या होळी उभी आहे त्या होळीच्या मालकाला मान सन्मान विडा नारळ देऊन त्याच्या त्याचा आदर्श मान सन्मान केला जातो. होळीची यथावकाश पूजा तिथे केली जाते आणि ते होळीचं होळू तोडून ज्या ठिकाणी आम्हाला आता आम्ही बाजारपेठमध्ये नवलाई तळ्यामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या आमच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी होळी उभी करत असतो आणि होळीचा उत्सव साजरा करत असतो. शहरीकरणाचा जरी साथ या शहराला असला तरी पारंपरिक सण आणि संस्कृती जपण्याचा रत्नागिरीकरांनी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्याला अनुसरूनच यावर्षी आम्ही शिमगोत्सवासाठी ही लहान बालगोपाळ मंडळी वयोवृद्ध माणसं या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या तोंडे गावामध्ये आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी नेण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. अरे हुरा रे हुरा. या सणाचे खास आकर्षण असते ते म्हणजे विविध देवदेवतांच्या पालख्या, तसेच गोमूचा नाच, नमन, खेळे आदी विविध प्रकारे या शिमगोत्सवाचे खास आकर्षण असते. या सणासाठी दरवर्षी चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपापल्या गावात येत असल्याने एसटी महामंडळ व कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. फागपंचमीपासून शिमगोत्सवाला प्रारंभ झाला असला तरी आता काही दिवसांनी या सणाचा उत्साह वाढत जाणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला.
या यात्रेसाठी दरवर्षी मुंबई पुणे ठाणे आदी भागातील लाखो भक्तगण श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाकरिता गर्दी करतात. अनेक भाविकांनी आपापल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रीदेवी भराडी मातेला साकडे घातले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील जत्रेमध्ये भाविकांबरोबरच सर्वपक्षीय नेतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेतात. आणि आता पाहूया आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवाची क्षणचित्रे. आंगणेवाडीच्या भराडी मातेचे भक्तगण आहेत त्यांनी उठायचं आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत हेच म्हणावं लागेल. आज या ठिकाणी या वर्षीच्या यात्रेला महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. शांततेने महाप्रसाद घ्यायचं आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उर्दू दिनानिमित्त जश्न ए यम ए उर्दू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्दू विभागाचे प्राध्यापक मोहम्मद दानिश गनी यांनी केले. या कार्यक्रमाला उर्दू न्यूज मुंबईचे मुख्य संपादक नदीम सिद्दीकी, गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुकटणकर, उर्दूचे नामवंत कवी अब्दुल रहीम नस्तर, उपप्राचार्या डॉक्टर चित्रा गोस्वामी, तैबा बोरकर आदी उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना नदीम सिद्दीकी म्हणाले, मराठी जबान मैंने ये महसूस किया कि अपने आप में नहायत तवाना जबान है. बड़ी मुस्तहकम जबान है. उसकी जड़ें बड़ी गहरी हैं. और एक दूसरी खास बात यह है जबान की कि ये जबान सिर्फ अपने आप में सिमटी हुई जबान नहीं है. इस जबान में दूसरी जबानों के और दूसरी जबानों की कौन जबानें जो बहुराष्ट्रीय हैं, मसलन इंटरनेशनल जबानें हैं, अरबी फारसी, इन जबानों का बड़ा असर है मराठी जबान. आप लोगों को शायद ना मालूम हो कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज की जो सरकारी जबान थी वो मराठी नहीं. उस दौर में फारसी जबान जो थी उसका इतना उरूज था कि उनकी जबान जो थी उनके
गवर्नमेंट की जो जबान थी वो मराठी थी, सॉरी फारसी थी, और उस फारसी जबान का जितना भी लिटरेचर यानी सरकारी लिटरेचर जो हमें उर्दू में दस्तावेज कहते हैं, कानूनी सब किताबें वगैरह वगैरह, वो सारी चीज़ें एक बहुत बड़े विद्वान हमारे इसी रियासत के इसी स्टेट के सेतो माधोराव पागड़ी साहब, उन्होंने फारसी जबान यानी शिवाजी के सरकारी डॉक्यूमेंट्स को फारसी से मराठी में मुंतकिल किया है। या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर किशोर सुकटणकर यांनी उर्दू भाषेचे कौतुक केले। सिद्दीकीने असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये तिचं जतन खूप चांगलं होतंय म्हणून, महाराष्ट्र प्रदेश असा आहे की तिचं खूप जतन होतंय, परंतु ज्या ज्या वेळेला आपण भारतामध्ये फिरतो, कदाचित ते काश्मीरमध्ये असेल किंवा तुम्ही कन्याकुमारीला असेल, असा एक समूह निश्चित दिसतोय की जो हिंदी बोलतो आणि प्राधान्याने उर्दू सुद्धा बोलतो। म्हणजे भारतामधली जी संस्कृती आहे ते एकमेकाला बांधण्यासाठी हिंदी जितकी महत्त्वाची आहे तितकीच उर्दू महत्त्वाची आहे, कारण त्या त्या ठिकाणी ते लोक गेलेत आणि आपल्याबरोबर त्यांनी ती भाषा बरोबर नेली आहे आणि त्या भाषेमध्ये बोलण्यामध्ये त्यांना खूप बरं वाटतं एकमेकाशी। टाटा मोटर्सची नवीन टाटा हेक्सा गाडीचे अनावरण नगराध्यक्ष राहुल पंडित आणि उद्योजक सुहास पटवर्धन यांच्या हस्ते रत्नागिरीत करण्यात आलं। रत्नागिरीतील टाटा मोटर्सच्या गाड्यांचे शोरूम बापना मोटर्सने रत्नागिरीत सुरू केले असून टाटा हेक्सा या नवीन गाडीचे अनावरण असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीत विवेक हॉटेल येथे शानदार पद्धतीने केले। या टाटा हेक्सा गाडीविषयी अधिक माहिती देताना बापना मोटर्सचे सेल्स मॅनेजर सुदीप आखाडे म्हणाले, रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच टाटा हेक्सा लॉन्च झालेले आहे। कॉम्पिटिटरपेक्षा फीचर जास्त आणि प्राईस कमी अशी कुठलीही एक्सयूव्ही नाही आहे कॉम्पिटिटर, की प्रत्येक कॉम्पिटिटरची प्राईस ही कमीत कमी 4.5 लाखाने जास्त आहे आणि आपली 4.5 लाखाने प्राईस कमी आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअलमध्ये 3 मॉडेल मिळतील आणि ॲटोमॅटिकमध्ये 2 मिळतील। जे एंट्री लेवलचं मॉडेल आहे ते 14,15,000 आहे, मिडल मॉडेल आहे ते 16 लाख आहे आणि जे टॉप वर्जन आहे ते 18,86,000 आहे। त्याचप्रमाणे 2 ॲटोमॅटिक आहे, एक 17 लाख आहे आणि 20,40,000 आहे। त्याचप्रमाणे ह्या गाडीमध्ये सेफ्टीवर टाटा मोटर्सने भरपूर काम केलेलं आहे। साधारणतः आपली जी व्हील राहतात प्रत्येक गाडीची, ती इनोवाची 16 आहे, XUV500ची 17 आहे, आपण तब्बल 19 इंची व्हील दिलेली आहेत। त्याचप्रमाणे सेफ्टीवर टाटाचं स्टील असल्यामुळे मजबूत स्टर्डी आहे। दुसरी XUV म्हटलं की एक स्टर्डी असली पाहिजे, त्याप्रमाणे ती आपण बनवलेली आहे। त्याप्रमाणे आज मार्केटला जर विचार केला तर अशी XUV कुणीही आजपर्यंत बनवलेली नाही आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये। ह्याच्यामध्ये सेफ्टीला सुपर ड्राईव्ह मोड दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑटो कम्फर्ट डायनॅमिक आणि रफ मोड असे 4 मोड दिलेले आहेत। रोड कंडिशननुसार ते आपल्याला ड्राईव्ह करून त्याचा फील घेता येईल। जर माणसाचा जीव राहिला तर माणूस परत गाडी घेऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे। हे लक्षात घेऊन जर गाडीकडं पाहिलं तर कमी प्राईजमध्ये चांगली फीचर्स दिलेले आहेत।
या प्रसंगी बापना मोटर्सचे VP ऋषिकेश फाटक, CEO रॉबिन्सन, टाटा मोटर्सचे TSM आशीष, कर्मचारी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी येथील तरुण उद्योजक सलीम पेटकर, विवेक देसाई आणि हॉटेलियर संघ आयोजित फूड फेस्टिवलचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक किरण सामंत, KTV संचालक रज्जा काजी, वृत्तसंपादक अलिमिया काजी, नगरसेवक निमेश नायर, कोकण बँकेचे संचालक जावेद मुजावर, शिरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी, उद्योजक भाऊ देसाई, उद्योजक रवींद्र घोसाळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजकांतर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उद्यमनगर येथील MD नाईक हॉलच्या मैदानात सुरू करण्यात आलेल्या फूड फेस्टिवलमध्ये रत्नागिरीसह मुंबई, पुणे, ठाणे येथील प्रसिद्ध लज्जतदार मेजवानीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हे फेस्टिवल सुरू करायचे आमचे मित्र सलीम भाई आणि विवेक देसाई. रत्नागिरीत भरपूर ठिकाणी त्यांचे प्रोग्राम, विविध प्रोग्राम होत असतात, विविध महोत्सव होत असतात, पण हा एक माझ्या मते या एरियात पहिल्यांदाच असं एक फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केलेलं आहे. अजून काय बाकीच्या खाद्याची टेस्ट काय बघितलेलं नाही, पण एकंदरीत हे सगळं जे काही केलेलं आहे तर ते खूप छान आहे. पण एवढंच दोघांनाही अशी विनंती आहे आणि आमचा आग्रह असा आहे की 29-30 एप्रिल आणि 1 मे या रोजी आपण रत्नागिरी पर्यटन महोत्सव रत्नागिरी नगरपालिकेतर्फे घडवत आहोत, तर त्यावेळेला मात्र तुमच्या दोघांची अशा एखाद्या कार्यक्रमासाठी खूप मोठी गरज लागणार आहे. तुम्हाला या फूड फेस्टिवलसाठी शुभेच्छा देतो. निश्चितच रत्नागिरीकरांसाठी एक चांगली पर्वणी, एक चांगलं इथे पार्किंगसाठी जागासुद्धा चांगली आहे, त्यामुळे निश्चितच सर्व रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा, या फूड फेस्टिवलचा लाभ घ्यावा असं मी रत्नागिरीकरांना सुद्धा आवाहन करतो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. सर्व फूड स्टॉल्सचं चालवणारे जे लोक आहेत तर त्यांनासुद्धा चांगला कस्टमर मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा शुभेच्छा देतो. यावेळी समीर झारी, सादिक कापडे, अजिम चिकटे, किरण बोरसुतकर, सईद मुकादम, मुश्ताक पेटकर आदी उपस्थित होते.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नागपंचमीपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात शिमगोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव भक्तिमय वातावरणात पडला पार. आणि रत्नागिरी येथील गोपटे जोगळेकर महाविद्यालयात वरिष्ठ पत्रकार नदीम सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला उर्दू दिन साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.